नमस्कार, वंदन, प्रणाम जगभरातल्या तमाम मराठी रसिक प्रेक्षकांचं जय जय महाराष्ट्र माझा म्हणत मी सुबोध भावे मनापासून स्वागत करतो. तो पॉवर्ड बाय गार्नियर ब्लॅक नॅचरल्स. मंडळी, कोणत्याही गोष्टींचं पराकोटीचं वेड हे इतिहास घडवत असतं. मग ते शौर्याचं असो, शोधाचं असो किंवा भक्तीचं असो. देवाच्या नावाबरोबर भक्ताचं नाव जोडलं जातं, ते याच वेड्या भक्तीमुळे. या भक्तीला वाढवण्याचं आणि जोपासण्याचं काम लोककला खूप वर्षापासून करत आहे. आजही पांडुरंगाचं नाव निघालं की पुंडलिकच आठवतो, आणि जेजुरीचा खंडोबा म्हटलं की त्याच्या भक्तीचं वेड घेऊन जागरण घालणारे वाघ्या आणि मुरळीच आठवतात. पहिलं आम्ही जे गाणे बनवायचो, माझे वडील, मी आणि कवी बसायचे सगळे, दामोदर शिरवाळे म्हणा की ज्यांना कोणाला बोलवतील असे सगळे कवी त्यावेळी, आणि विठ्ठल शिंदे चाली लावायचे जाग्यावरती, म्हणजे समोरासमोर गाणं बनवायचे. त्यांनी गाणं मुकडा काढला, ह्यांनी मुकडा काढला, त्यांच्या मुकड्याला चाल लावून बघायचे, त्यांनी मुकडा काढला, त्यांच्या मुकड्याला चाल लावून बघायचे. अशी गाणी तयार व्हायची, म्हणजे पहिली चाली लावून तयार व्हायची नाही गाणी, किंवा ट्रॅक वगैरे बनायचा नाही. समोरासमोर गाणी बनायची, समोरासमोर गाणी लिहिली जायची. एक कडवं एक आंतरा का लगेच त्या गाण्याला बाहेर जाऊन ते कवी पूर्ण करून आणायचे, मग पुन्हा मग ते गाण्याची रेसल संपूर्ण व्हायची. अशा पद्धतीनं गाणी व्हायची. पण एक गाणं मी म्हटलं, दादा बघा ही अशी अशी चाल आहे, खंडोबाचं गाणं होत असेल तर बघा. तर त्याच्यावरती ते पारंपरिक गाणं होतं, ते असं गाणं, ते गाडी माग गाडी, गाडी माग गाडी, गाडी बाई चालली मातीला, गाडी माग गाडी, गाडी बाई चालली मातीला, असं पारंपरिक गाणं होतं ते. मी म्हटलं बघा याच्यावरती काय होतं आहे का. मग त्यांनी याच गाण्याला धरून पुढली चाल लावून टाकली, आणि मग ते गाणं झालं खंडोबा रायाचं याडबाई लागलं मुरळीला. दामोदर शिरवाळे यांनी हे गाणं लिहिलं त्याच ठिकाणी. फारच आपलं दिन आहे खरं तर, आपल्या या मंचाचं भाग्य आहे. ज्या लोककलांसाठी, ज्या लोकसंगीतासाठी, ज्या लोककलाकारांसाठी म्हणून हा मंच सोनी मराठीने सुरू केला आहे, त्याच मंचावरती हे दोन जुने सवंगडी, मित्र, सहकारी, भाऊ जवळपास 25 वर्षानंतर आज या व्यासपीठावर या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेत आणि एकत्र हे गाणं तुमच्यासमोर सादर केलं आहे. त्यावेळेला म्हणजे दादा फॉर्मला होतेच म्हणा, दादासारखा आम्ही सुद्धा फॉर्मला कधीच नव्हतो. पण त्यावेळेला माझं रेकॉर्डिंग नुकतंच चाललेलं होतं, पोपटाचं गाणं बाजारामध्ये आलं होतं, मला ही कंपनी बोलवायची, ती कंपनी बोलवायची, सगळे सुरूच होते. पण त्यामध्ये दादा तरी मला म्हणायचे, हे बघ तुझं जास्त चालतंय, तू ह्या पोराचं गाणं कर. आणि मग त्यावेळेला मी क्लासिकमध्ये पहिलं गाणं होतं ते सकुबाई, काय सकुबाईचं गाणं कोणतं आहे, गोंधळी आला दारात, सकुबाई एका घरात, ठकुबाई एका घरात. हां, दादांनी हे चाल लावली, यांनीसुद्धा त्या टाईम संगीत लावलं, आणि ते गाणं प्रल्हाद शिंदेच्या हातून ते माझं गाणं रिलीज झालं क्लासिक कंपनीमध्ये. त्या कॅशेटमध्ये तीन गाणी माझी होती, दोन तीन गाणी दुसऱ्या गायकांची होती, आणि अशाप्रमाणे माझी सुरुवात प्रल्हाद शिंदे आणि आनंद शिंदेपासून झाली. वा. आणि आजपर्यंत आम्ही दोघंही चालूच आहोत म्हणायचं. नाही चालू आहे, चालू आहे, खरोखरच थांबलो नाही आम्ही. तो सुद्धा देवीमध्ये जबरदस्त चालला होता, ही कथा ती कथा सगळ्या कथा गाऊन मोकळा झाला. कथेचा बादशाह म्हटलं तर सगळं नाही. ह्या तुमच्या जोडीवरनं मगाशी मी एक तुम्हीच त्यांना पाठवलेला फोटो बघितला काही वर्षांपूर्वीचा, की एक खूप जुनी अशी मोटरसायकल आहे, त्या मोटरसायकलच्या एका बाजूला तुम्ही आहात, मध्ये तुमचे माझी मोटरसायकल आहे, मला कंपनीने बक्षीस दिली होती, विनस कंपनीने, तिचा नंबर आहे माझ्या लक्षात आहे, MHW 4889. 1989 ची गोष्ट आहे, आमच्या दोघांचा फोटो आहे, दोघांच्या पायात चपल्या आता बूट आहेत. इतके तरुण आहेत, आता आदर्श पण मोठा वाटतो यांच्यापुढे, इतके तरुण होते दोघा जण. आदर्शला विचारणार, तुला काय वाटतं आता ह्या सगळ्या माहोल मधला? खर तर मी घरातच बसलोय आणि घरी हा कार्यक्रम सगळा सुरू आहे. आधी मी लहान असताना सगळे घरी यायचे, पण आता सगळेच मोठे झाले आणि सगळेच वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळे जॉनर्स घेऊन काम करत आहेत, पण आज खूप जास्त बरं वाटतंय मला. माझ्या कार्यक्रमात मी काकांना बोलवलं होतं आणि ते नेहमी भेटले की अरे बाळा जेवलास का, कुठेही भेटले जेवलास का, काय करतोयस, कसा घरी जाणार आहेस, इतक्या काळजीने विचारतात. आणि
ते सगळे दिवस लहानपणी यांचे रिहर्सल्स व्हायचे, ते सगळे दिवस डोळ्यासमोरून जातात, खूप बरं वाटतं. आजही खूप बरं वाटतंय की आज दोघे हे मित्र इतक्या वर्षानंतर एकत्र स्टेजवर परफॉर्म करत आहेत. धन्यवाद सोनी मराठी, थँक्यू व्हेरी मच. पण या ठिकाणी एक माणसाची कमी आहे आणि ती खरोखरच मला शेवटपर्यंत होत राहील, ती म्हणजे जनार्दन साठे. हां, ते आमचे मित्र होते. जनार्दन साठे म्हणजे गार डोंगराची हवा बाईला सोसना गारवा, या गाण्याचे मूळ गायक जनार्दन साठे, ते पण त्या फोटोमध्ये आहेत. आता तुम्ही त्यांची आठवण सांगितली, मी असं म्हणणार नाही अख्खं गाणं गा, पण आता तुम्ही दोघं जण आहात आणि त्या फोटोमधला एक जण मिसिंग आहे. हो, त्याची आठवण काढायची म्हणून ह्या गाण्याच्या दोन ओळी त्यांच्यासाठी आपण सगळेच जण पण तुमच्या वतीने म्हणूया. मंडळी, देवाच्या ठाई भेदभाव नाही असं म्हणतात आणि ते अगदी योग्य आहे, कारण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेला खंडोबा कर्नाटकात सुद्धा तितकाच प्रिय आहे. पण कर्नाटकात याचा महिमा पोचला कसा? तर ज्याप्रमाणे शंकराची 12 ज्योतिर्लिंग आहेत, तशीच खंडोबानी मी शंकराचा अवतार आहे हे सांगण्यासाठी 12 ठाणी स्थापन केली. विशेष म्हणजे त्या 12 केवळ 5 ठाणी महाराष्ट्रात आहेत आणि 7 ठाणी कर्नाटकात आहेत. एवढंच नाही तर देव कर्नाटकात जातानाही आपल्या भक्तांना म्हणजेच वाघ्या मुरळीला घेऊन जातो आणि मल्हार म्हणून प्रसिद्ध असणारा देव कर्नाटकात मैलार होतो. वाघ्याचा ओग्गय होतो तर मुरळीची होते मैलारी. याच कर्नाटकात राणी मरळी पहिली देवदासी म्हणून प्रसिद्ध आहे. भाषा आणि महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून देव जातो तेव्हाच म्हणतात माझा कानाडा मल्हारी, माझा कानडा मल्हारी. मंडळी, आयुष्यात साथ ही खूप महत्त्वाची असते, मग तो संसार असो किंवा संगीत. कारण संगीतात सुद्धा लावणी म्हटलं की ढोलकी आली आणि गोंधळ म्हटलं की संबळ आली. पण मग संबळ असं नाव का दिलं असेल? तर सम आणि बळ म्हणजे पुरुष आणि प्रकृती, शिव आणि शक्ती, नर आणि नारी यांच्यात समभाव असेल, संतुलन असेल तर आणि तरच हा संसार अखंड चालू राहील. आणि म्हणून हे संबळ लग्न कार्यानंतर होणाऱ्या गोंधळात वापर. मंडळी, जेव्हा देवीचा गोंधळ घातला जातो तेव्हा त्याच्यातला सगळ्यात प्रमुख आणि मोठा भाग असतो तो म्हणजे आख्यानाचा. शाहीर विठ्ठल उमप यांनी गाजवलेलं जांभूळ आख्यान आता आपण इथे बघणार आहोत. देव गजानन रे, देव देव गजानन रे, वंदितो देव गजानन रे, वंदितो देव गजानन रे, वंदितो देव गजानन रे, अनवंदितो देव गजानन रे. अन गौरी नंदन, अन गौरी नंदन करी तो पूजन रे, गौरी नंदन करी तो पूजन रे, हनुमंदी तो देव गजानन रे, हो देव गजानन रे, वंदी तो देव गजानन रे, वंदी तो देव गजानन रे, अनवंदी तो देव गजानन रे. हो भूषण पिवळा भूषण मोदक भक्षण, पिवळा भूषण मोदक भक्षण, पिवळा भूषण मोदक भक्षण, पिवळा भूषण मोदक भक्षण, अनवंदिर बल 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 उंदिर वाहन ज्याचे उंदिर वाहन रे, वंदितो देव गजानन रे, हो देव गजानन रे, देव गजानन रे, वंदितो देव गजानन रे, अन वंदितो देव गजानन रे. बरं का मंडळी, एका दिवशी दुपारच्या दुसऱ्या पारी
दुसऱ्या पाची पांडव राजमंदिरात बाहेर पडलं. हान का नाय दुर्पदा. अवा निरोप द्याला महालाच्या दारा पावतर आली. येतो बरं का या बर इकडे लाडत आलो या बर. अरे या बर का असा धुर्पदा मायना समद्यासने निरोप दिला. बर पर धुर्पदा उरली आपल्या महाली एकलीच आणि इकडे कर्णाच्या महाली. एके दिवशी बाटा कर्णाला जाव आज जी कुठं जाव कुठं जाव तर पांडवाच्या भेटीला जाव जी 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 जी. कर्ण एक दोन तीन चार पाच पांडवांचा महाल. कुणी है का महालात? या बाया महालात तर कुणीच भी दिसत नाही. अपरा आवाज वळखीचा वाटतोय खरा मला. कोण असेल बर? महालात कुणीच नाही का? औच अहो आम्ही विचारलं महालात कुणीच नाही का? कुणी नाही कस म्या आहे की अहो तस नव आम्ही विचारणा करीत होतो ती पाची पांडवांची या वेळेला ते निवांत भेटतील म्हणून आलो होतो. द्रौपदीच अंतकरण जी कृष्ण ग द्वारके मंदी अंगाचा फंदी खोली रुंदी जाणतो अंतरीची जी जी अंतरीची जी जी अंतरीची जी जी. इतक्यात देवाल द्वारकेहून श्रीपती जी 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 हे हे हे. अरे इथे सरा ये ये ये. अरे असू दे अरे असू दे. उठा 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 उठा. दुर्पदा तुझ्या मनामध्ये काय कसली उणीव तर नाही ना? व उणीव उणीव कसली भगवंत? अव समद आधी खायती. एका पक्षी एक पाच भरतार मला. तुमच्यासारखा इसवाची काळजी वाहणारा बंधू माझा. सार सुख सौभाग्य माझ्या माथी चौऱ्या ढळते बघा. भगवंता अशी काय विचारणा केलीत पांचालीला? अरे युधिष्ठिरा अरे एकुलते एक सासरवासन भन माझी. आता तिची चौ अंगान विचारपूस कराय ना ग. भगवान तुमच्या सहवासात चार दिवस सुखाचे जातील. अरे तुम्ही तर माझं आवडतं स्वकीय. म्हणून तर कसली आम्हाला काळजी चिंता.
अरे तुमच्या साऱ्या चिंता मी माझ्या शिरावर घेतल्यात पांडव. भगवान भगवान तुम्ही आलात आणि नुसतंच बोलत बसला. वय 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 थांबा. दोन चार भाकऱ्या आणि चांगला ठेचा करते. ठेचा आलीच. थांब दुर्पदा, मी मनामध्ये एक योजना घेऊन आलोय. योजना योजना कसली भगवंत? अर्जुना आपण समध्याने वनात जायचं आणि का नाही वनश्रीचा आनंद घ्यायचं. डोसक खाली घ्या. कारण असं एक्का एक्की वनभोजनाचं काय डोसके शिरलं तुमच्या? दृष्टांत. अरे दृष्टांत झाला असं समज नाही दिसत. आता मी काय म्हणतो, भगवंतांच्या मनात आलं तर जाऊयाच वनभोजनाला. पाच पांडव देव दुर्पदा पाच पांडव देव दुर्पदा एकाताजी काय झालं? इथं पाच पांडवा बरोबर कृष्णदेव जेवाय बसले, पण ध्रुपदाच मन तिला खातय. म्हणजे देव असं आपल्याला उफरट का बोलत्यात? अरे तिचं भोजनात मन नाही का बनात मन नाही? नायक युगत अजून सुरू झाली नाही म्हणायची. म्हणलो होतो ना, शब्दानं शब्द वाढतो, गोष्टीनं गोष्ट वाढते आणि युगत युक्ती 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 वाढते. तुम्ही काय जेवण वाढताय वय? अरे जेवण सोडू दे. अरे कृष्णदेवानं द्रौपदीच्या मनचं पाप वळखलं बाबू. मनचं वळखलं आणि देव पुढं म्हणला. दुर्पदा आठीव आठीव, एके दिवशी भर दुपारच्या मध्यान्ह प्रहरी पाची पांडव महालाभर गेलो होतं आणि तू आपल्या महालात एकलीच होतीस. तितक्यात कर्ण पांडवाच्या भेटीला आला होता. असं महारथी महारथी म्हणतात तो कर्ण. दुर्योधना पुन्हा दरवाजा उघडला असता बाग गांधारी मातेला नाव सांगेन. एक दोन तीन चार पाच पांडवांचा महाल. कुणी है का महालात? या बया गवाक्षात ना तर कोणीच बी दिसत नाही. अपरा आवाज वळकीचा वाटतोय खरा, कोण असेल बर या वेळेला? महालात कुणीच नाही का? औच. आम्ही विचारलं महालात कुणीच नाही का? कोणी नाही कस म्या आहे की? अबा अ तस नव, आम्ही विचारणा करीत होतो ती पाची पांडवांची. या वेळेला ते निवांत भेटतील म्हणून आलो होतो. झाडाची उडविली फळ अन केली देवगत, झाडाची उडविली फळ अन केली देवगत, अन एक झाडाला एक फळ लईच निर्मळ अन दिठी गाभुळल, अन कर्णाला पाहून अन कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळल, कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळल, कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळल. झाडाची उडविली फळ केली देवगत, एका झाडाला एक फळ लईच निर्मळ देठी गाबुळल, कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळल, कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळल, कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळल.
आपण आजपर्यंत तुमच्यातले अनेक जे नवीन पिढीतले आहेत त्यांनी खूप ऐकलं असेल जांभूळ आख्यांबद्दल. ज्येष्ठ लोकशाहीर विठ्ठलजी उमप खास त्यांच्या अंदाजाने जांभूळ आख्यान सादर करायचे आणि आज त्यांची पुढची पिढी आमचे मित्र नंदेश आणि उदेश इथे आहेत आणि त्यांचे सगळे सहकारी इथे आहेत आणि आपलं भाग्य आहे की आज त्यांच्या खानदानाची परंपरा असलेलं जांभूळ आख्यान खास आपल्यासाठी त्यांनी एक झलक आपल्या आपल्या सगळ्यांच्या समोर सादर केली. खरं तर हे आख्यान म्हटल्यानंतर त्याची लांबी रुंदी खूप मोठी असते पण त्यातला एक छोटासा भाग त्यांनी आपल्याला या सर्व प्रकरणाचा या कलेचा अंदाज यावा म्हणून आपल्या समोर त्यांनी सादर केलं. आणि हार्मोनियमवरती आहेत सुभाषजी, मी त्यांचा खास उल्लेख करीन की गेली 56 वर्ष विठ्ठलजींबरोबर या संपूर्ण लोककलेला पुढे नेण्यात त्यांचाही तितका सहभाग आहे. सुभाषजी तुम्हालाही आमच्या सगळ्यांकडनं मनपूर्वक वंदन. 4 दिवसापूर्वी 75 वा 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 वा, तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभू देत हीच परमेश्वरसमोर प्रार्थना. आज हा सगळा जय जय महाराष्ट्र माझा हा कार्यक्रम आपण करतोय तो खास महाराष्ट्रातल्या सर्व लोककलांचा आणि लोककलाकारांचा सन्मान करण्यासाठी करतोय. इथे आल्यानंतर तुझी भावना काय? आज भावना जशी मी आधी बोलून दाखवली होती की संत तंत पंत कवींनी शाहिरांनी हा महाराष्ट्र घडवला, महंतांनी हा महाराष्ट्र घडवला, छत्रपतींनी हा महाराष्ट्र घडवला आणि त्या छत्रपतींपासनं किंवा ज्ञानेश्वरीपासनं जे बोध आपण घेत आलो, जी वाणी आपण ऐकत आलो, जी भारुडं आपण ऐकत आलो, त्या मातीत आपण वाढलेलो आणि त्या मातीची कला जय जय महाराष्ट्र माझा या रंगमंचावर जेव्हा सादर होते तेव्हा त्या सगळ्यांचं स्मरण होतं. वा वा, ती भावना आज माझ्या मनात इथं आहे की मी सगळ्यांना आज वंदन करतो. वा, ज्या ज्या मंडळीनं या महाराष्ट्रासाठी खूप काही दिलं, साहित्य दिलं, कला दिली, आपण तर म्हणजे आपण खूप आपण मातीतले कण आहोत, त्यांच्या पुढे त्यांची त्यांचं गुणगान गाण्यासाठी आणि आपण हा सोनी मराठीवर जो जय जय महाराष्ट्र माझा कार्यक्रम आपण करतो ही त्यांना एक स्वरांजली म्हणून आपण अर्पण करतो, ती भावना माझ्या मनात आहे. नंदेश आणि उदेश, तुम्ही तुमच्या सर्व सहकाऱ्यांबरोबर इथे आलात, आम्ही सोनी मराठीकडनं तुमच्या या घराण्याचा आम्ही सन्मान करू इच्छितो. एक गोष्ट सांगू इच्छितो की ज्या बाबाने आयुष्यभर कलेला वाहून घेतलं आणि झपाट्यानं झपाटल्यासारखं त्यानं काम केलं या महाराष्ट्रासाठी, त्या महाराष्ट्राच्या मातीत आणि त्या महाराष्ट्रासाठी आमच्याकडनंही असंच काहीतरी भव्य दिव्य घडावं ही मी त्याच्या चरणी प्रार्थना करीन की आम्हा सगळ्यांच्या हातूनही बाबासारखं काहीतरी दिव्य घडावं. मला खात्री आहे नंदेश की आज हा कार्यक्रम जसे प्रत्यक्ष टी व्ही समोर बसून बघणारे अनेक महाराष्ट्रातले प्रेक्षक आहेत त्याच पद्धतीने ज्या लोककलाकारांचं आपण सातत्याने इथे नाव घेतो आहे, त्यांच्या कलेविषयी बोलतो आहे, त्यांच्या वारशाविषयी बोलतो आहे, ते सर्व लोककलावंत आजही आभाळात जिथे कुठेतरी असतील तिथनं हा कार्यक्रम बघत असतील आणि आपल्या सगळ्यांवरती त्यांचा मायेचा प्रेमाचा आशीर्वाद नक्की देत असतील. पुन्हा एकदा त्या सगळ्यांना आमच्याकडनं विनम्र अभिवादन. अन गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची. लगबग लगबग माझ्या रायाची, लगबग लगबग माझ्या रायाची, गळची जुरी जायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची, गाडी घुंगराची आली.
सुखी मी घराची घराणी, घरामध्ये सुखी मी घराची घराणी, घरामध्ये सुखी मी घराची, सासू ग सासरी प्रेम आई बापा वाणी, घरामध्ये सुखी मी घराची घराणी, घरामध्ये सुखी मी घराची घराणी, घरामध्ये सुखी मी घराची घराणी, घरी नंद माझी मोठी मायाची, घरी नंद माझी मोठी मायाची, गड जेजुरी जायाची काली घुंगराची आली थोरल्या भायाची, उभी
भवानी उभी राहाशी गडगडवर घेऊन गडगडवर घेऊन आपल्या रावळा जात आनंदी जय देवी जय देवी जय रामा जय भवानी कृपाळू वाजे कुळकुळ चिप्रांचा झल्लाळ चिप्रांचा झल्लाळ मोह माया यल्लाळ हा अगाध तुझी करणी आम्ही देखिला डोळा भवानी देखिला डोळा ल्याली सर्व लेना ल्याली सर्व लेना इच्छा हार शोभे गळा आनंदी जय देवी जय देवी जय रामा जय भवानी परशुरामाची शोभती कळा सूर्याच्या शोभती आनंद राव दुट्या परस राव दुट्या भिजित गातो आरती आनंदी जय देवी जय देवी जय रामा जय भवानी कृपाळू मंडळी. गोंधळ जागरण किंवा कोणतीही लोककला असो यातलं संगीत आणि सादरीकरण हे शिकूनही येणं कठीण. अहो जागरणातला आवाज खडा तो घरातूनही जातो जेजुरी गडा. जागरण हा आपल्या महाराष्ट्राचा हिरा आहे. याचे अजून काही पैलू आपण बघणार आहोत पण पुढच्या भागात. तोपर्यंत एकमुखानं आपण सर्वजण बोलूया जय जय महाराष्ट्र माझा.